नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला ह्या वाटणपासून बघा चिकन बनवून दाखवणार आहे. आणि जर तुम्हाला ही वाटण रेसिपी जर पाहिजे असेल तर ही आपल्या चॅनलवर अपलोड झालेली आहे, त्याची लिंक बघा, तुम्हाला ह्या व्हिडिओखाली भेटेल. चिकन घेतलेलं आहे बघा 2 किलो आणि स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला कसं साफ करायचं याची व्हिडिओ जर पाहिजे असेल ना तर आप तुम्हाला ह्या रेसिपीखाली भेटेल. कढई बघा गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक ना 1.5 पळी मी तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं कडक गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 2 तेजपत्ते आणि एक छोट्या आकाराचा कांदा बघा चॉपरला मी बारीक करून घेतलेला आहे, तो मी टाकून घेते. वाटणामध्ये पण आपण कांदा टाकलेला आहे, पण जेव्हा आपण जास्त प्रमाणात जर बनवतो ना तर तेव्हा आपण थोडा तरी कांदा त्याच्यामध्ये असं फोडणीमध्ये घातला पाहिजे. तर हा कांदा आपण चांगला भाजून घेऊया. कांदा बघा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला हळद, मिक्स करून घेऊया. घरची हळद आहे बघा, किती मस्त असा कलर आलेला आहे. हळदीच्या पण मी 3 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. आता हे आपण टोमॅटो टाकून घेऊ. एक मिडियम आकाराचं टोमॅटो बघा चॉपरला बारीक केलेलं आहे. गॅस आहे मिडियम आणि 1 ते 2 मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर हे परतून घ्यायचे. परतून घेतलेलं आहे बघा 2 ते 3 मिनटं मिडियम गॅसवर. पूर्णपणे याचा कच्चापणा गेला पाहिजे एवढं परतून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये टाकूया हे वाटण. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्यातलं थोडंसं ठेवू शकता. आता ह्याच्यामध्ये कसं 1 ते 1.5 किलो बरोबर होईल. आता हे मिक्स करून घेते. मिक्स करून घेतलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ. आपण वाटणमध्ये वगैरे मीठ टाकलेलं नव्हतं, बनवतानाच टाकायचं की बाबा किती चिकनला आपल्या किंवा मटनला किती पाहिजे मीठ त्याप्रमाणे मीठ टाकायचं. वाटणमध्ये तुम्ही 1 तेजपत्तासुद्धा असा थोडासा हलकासा भाजून जरी बारीक केला तरी पण चालू शकतात. ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, गॅस आहे मिडियम आणि ह्याला तेल सुटस्तवर मी परतून घेणार आहे. मस्त बघा तेल सुटलेलं आहे, असं परतून घेतलेलं आहे. आता हे कसं असतं माहिती आहे का, स्टीलची कढई आहे ना ही, एकसारखं आपल्याला हलवून हलवून असं परतून घ्यायचं. मसाला तर पूर्ण आपला सगळा भाजलेला होता तरी पण आपण ह्याला थोडंसं परतून घ्यायचं. कधी पण गॅस थोडा करते बारीक आणि आपण आता ह्याच्यामध्ये हे चिकन टाकून घेऊया. टाकून घेतलेलं आहे, गॅस केला होता मी बारीक. आता बारीक गॅसवर काय आहे माहिती आहे, ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. बारीक गॅसवर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. वर खाली करून सगळीकडून असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याला काय होतं माहिती आहे का, पाणी सुटतं. तर गॅस वाढवायचं नाही, कारण का वाढवायचं नाही आहे, आपली कढई जी आहे ही स्टीलची कढई आहे आणि आपण जेव्हा हे टाकलं ना चिकन तेव्हाच मी गॅस बारीक केला होता की जेणेकरून खाली लागू नये. आता आपल्याला हे जेव्हा ठेवायचे बारीक गॅसवर 1-7 मिनिट झाकण. पण हे लक्षात ठेवायचं, आपली कढई आहे स्टीलची, तुमची कोणती कढई टोप आहे खाली लागल वगैरे त्याच्या हिशोबामध्ये बघायचं. गॅस मोठा लहान, तर एकदम हा मोठ्या बर्नेलचा गॅस आणि एकदम बारीक केलेला आहे. बारीक गॅसवर बघा 5-7 मिनिट ठेवलं होतं. हो अशा पद्धतीत होतं. फास्ट गॅसवर ठेवू नका, कारण जर पातळ असेल तर खाली लागेल वगैरे. आणि एवढं पाणी सुटलं आहे बघा ह्याला. आता आपल्याला ह्याला शिजायसाठी पाणी टाकायचे. पहिलं मिक्स करून घेते, खाली वगैरे बिलकुल लागलेलं नाही आहे. आणि बघायचं कधी पण कसं, आपण जेव्हा झाकण ठेवतो का नाही तर बघायचं कधी पण की बाबा खाली लागलं आहे का, कारण मीठ वगैरे टाकल्यानंतर पण पाणी सुटतं. तुम्हाला पाहिजे तर वरून आता थोडीशी कोथिंबीर बी टाकू शकता. मी आता ह्यात टाकणार आहे थोडंसं कोमट पाणी. ते एका साईडला बघा मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. मिक्स करून घेते. हे कसं शिजतं लगे, त्याला जास्त पाण्याची वगैरे गरज नाही ना, आपल्याला काय जास्त हे पातळ वगैरे करायचं नाही. लपथबं पाहिजे मला हे चिकन. खूप रेसिपी मी अपलोड केलेले, चिकन थाळी, मटण थाळी, मच्छीचे सगळे प्रकार, सुक्क चिकन सगळं टाकलेलं आहे. ह्यात आपण कने 1/2 ग्लास फक्त पाणी टाकलं होतं आणि ह्याला पहिलं पण पाणी सुटलेलं आहे. बारीक गॅसवर जर ठेवलं तर असं पाणी चांगलं सुटतं, फक्त बारीक गॅस एकदम. आता हे काय करणार आहे, झाकण ठेवणार आहे बघा थोडंसं असं आणि आता आपल्याला ह्याला शिजून देऊया. बारीक गॅसवर बघा ठेवलं होतं, असं थोडंसं उघडं ठेवलं होतं वाफ जायला. 15 ते 20 मिनटं झाले बघा एकदम बारीक गॅसवर होतं. बघा किती मस्त असं झालेलं आहे आणि शिजलेलं पण आहे चांगलं. आणि आपण जे पाणी ओतलं होतं ना नंतर पण अजून पाणी सुटतं, तर बघा एवढी ग्रेव्ही झालेली आहे, मस्त असं होतं. आता ह्यात बघा हे 2 किलो चिकन आहे बरोबर. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर मिरची पावडर जर अजून पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, कारण जी मी तुम्हाला दाखवलेली आहे ना 6 मिरच्यांची ती तिखट आहे एकदम मिरची. तुमचे जर तिखट नसली तर तुम्ही त्याप्रमाणे थोडंसं तिखट टाकू शकता, नाहीतर गरम मसाला वगैरे काही टाकायची गरज नाही आहे. जर तुमच्याकडे मिरची पावडर नसेल, तुमच्याकडे जर घरातला कोणता पण काळा मसाला, कोल्हापुरी मसाला तो जरी टाकला तरी चालेल, जास्त तिखट होणार नाही. फक्त वाटण बनवा, मग त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकू नका. मग आपलं असं बनवताना मग तुम्ही मीठ आणि मिरची पावडर टाकू शकता, चवीला 1 नंबर होणार. करून बघा, ग्रेव्ही बघा किती छान झालेली आहे. तुम्ही पातळ बनवू शकता, सुक्क बनवू शकता, ग्रेव्हीवालं बनवू शकता. ही जर रेसिपी आवडली तुम्हाला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.